आज व्हॉइस ऑफ मीडिया च्या माध्यमातून या मराठवाड्याच्या अधिवेशनामध्ये कार्यक्रमासाठी आज या उद्घाटन सत्रामध्ये उपस्थित संसदेमधले माझे सहकारी सन्माननीय खासदार इम्तियाज भाई जलील, कार्यक्रमासाठी उपस्थित बीड जिल्ह्याच्या कलेक्टर दीपाताई मुधोळ मुंडे, कार्यक्रमासाठी उपस्थित व्हॉइस ऑफ मीडियाच्या उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्तीजी, कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणारे मंदारजी फणसे, अनिलजी मस्के, विलासजी बडे, दिव्या पाटील, विनोदजी बोरे, जयपालजी गायकवाड, बीडच्या कार्यकारिणीमध्ये असणारे संजयजी मालानी, बालाजी मारगुडे, विजयजी चोरडिया, दिनेशजी लिंबेकर, ज्यांनी या कार्यक्रमासाठी मला आवर्जून निमंत्रण दिलं आणि मगाचपासून खाली बसले होते, आता मंचावर आलेत का? हा, आलेले आहेत ते. तुम्ही म्हणजे संस्था मूळ संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे, सर्व उपस्थित सन्माननीय मंच आणि या मंचाला सन्माननीय बनवण्यामध्ये ज्यांचं मंचावर उपस्थित लोकांपेक्षाही जास्त योगदान आहे ते म्हणजे माझ्यासमोर उपस्थित असणारे माझे सर्व पत्रकार बांधव. खरं तर पत्रकारांशी येऊन त्यांना काय उद्बोधन वगैरे करायचं मला मोठा प्रश्न पडला होता, कारण माहिती नाही म्हणजे असं तुम्ही पक्षावर किंवा पार्टीवर जाऊ नका, पण आय एम नॉट अ व्हेरी मीडिया फ्रेंडली पर्सन. म्हणजे मीडिया फ्रेंडली नाही आहे ह्याचा अर्थ काय की मला काही तुमच्याविषयी मनात आडी आहे वगैरे असं नाही आहे, मला भीती वाटते मीडियाची. मला मीडियाची भीती यासाठी वाटते की एक तर प्रश्न असतातच, पण प्रॉब्लेम हा आहे की प्रश्नाचं जे उत्तर दिलं ते तशाला तसं दाखवलं जात नाही, त्यामुळे मला मीडियाची थोडीशी भीती वाटते. आणि मी कशी कॉन्ट्रोवर्सीज पासून लांब राहणारा माणूस आहे. आज आपण सगळ्यांना हे माहिती असेलच, गेल्या 8-9 वर्षाच्या माझ्या खासदारकीच्या कार्यकाळामध्ये मी फार पॉझिटिव्ह बातम्या नसतील जन्माला घातल्या, पण निगेटिव्ह तर घातल्याच नाही आहे. त्यामुळे थोडस कॉन्ट्रोवर्सीज आणि जिथे घर्षण होतं अशा ठिकाणांपासून दूर राहायला मला आवडतं, पण मीडियाला टाळून आजच्या जगामध्ये कुठलीही गोष्ट करता येणं शक्य नाही. कारण जर चांगल्यापणे प्रभावीपणे जर आपण माध्यमांचा उपयोग केला तर निश्चितच फार मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचणंच नाही तर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक चांगली यंत्रणा उभं करणं हे सुद्धा शक्य. आणि म्हणून आज या कार्यक्रमाला येत असताना माझ्या मनामध्ये एक वेगळा आनंद आहे, आणि आज इथे आपण सर्व या क्षेत्रातल्या व्यक्ती संघटित होऊन या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांना वाचा फोडण्यासाठी एक तुम्ही मंच उपलब्ध करून दिलेला आहे. आणि नुसता वाचा फोडण्यासाठीच नाही तर त्याच्यासाठी तुम्ही कामही करत आहात. म्हणजे आत्ता हेल्थ कार्डचा विषय असेल किंवा पाल्यांच्या शिक्षणाचा विषय असेल, आरोग्याच्या संबंधित गोष्टी असतील, नवीन तंत्रज्ञानासाठी असेल, अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपण स्वतः पुढे येऊन काम करताय. म्हणून मला तुमचं खूप खूप मनापासून कौतुक आणि अभिनंदन करावं असं वाटतंय. आणि इथे येऊन या कार्यक्रमाला सहभागी होत असताना तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळतेय ह्याचाही मला एक वेगळा आनंद आहे. आणि मी बघतीये, फारसं मला माहिती नाही, पण मंचावर मला बहुतेक सगळे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे चेहरे दिसत आहेत. म्हणजे हा प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मधला भेदभाव आहे का? नाही असं तुम्ही म्हणू शकताय मोठेपणे. असं इलेक्ट्रॉनिक वाल्यांनी नाही म्हणून जमणार नाही, प्रिंटवाल्यांनी नाही म्हणलं पाहिजे. मला माझ्या जिल्ह्यातले तर प्रिंटवाले मला खाली बसलेले दिसत आहेत सगळे. मागची जागा आहे, दुय्यम स्थान. इलेक्ट्रॉनिक वाले अल्पसंख्याक आहेत, पण मग अल्पसंख्याकांसाठीच योजना असतात, बरोबर आहे इम्तियाज भाई? अल्पसंख्याकांना वेगळ्या आणि चांगल्या योजना देऊन त्यांना प्रमोट करणं म्हणजे आपण सशक्तीकरणाकडे जातोय असा एक समाजाचा राजकारणाचा पण भाव असतो. पण स्वाभाविक आहे, मी काही तुमच्यामध्ये इथे
दुही निर्माण करण्यासाठी नाही बोलत आहे, पण विषय हा आहे की जे जो दिखता है वो बिकता है, हे जे कल्पना आहे संकल्पना त्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवलात तर जे चेहरे रोज उठून आपल्याला दिसतात त्यांच्याशी आपण जास्त रिलेट करू शकतो. आणि आजच्या या युगामध्ये जिथे एकदम फास्ट पेस युग आहे, गेल्या 2-3 वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा सगळं जग ऑनलाईन झालं होतं, शाळा ऑनलाईन झाल्या होत्या, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या आयुष्यात आज ऑडिओ व्हिज्युअल्सना एक अनन्यसाधारण महत्व आहे. ह्याचा अर्थ प्रिंट मीडियाचं महत्व कमी आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही आहे. मी त्या बाबतीत डिजिटल इंडियाचे फॉलोअर नाही आहे. मला इलेक्ट्रॉनिक वृत्तपत्र वाचणं आणि मोबाईलवर हे वाचण्यापेक्षा हातात पेपर घेऊन वाचण्याची जी मजा आहे त्याच्यामध्ये माझा विश्वास अजूनही त्या गोष्टीवरती आहे. कदाचित शिक्षणाचा परिणाम झाला असेल. मेडिकल डॉक्टर असल्यामुळे प्रत्येक पुस्तकावरती अंडरलाईन करणे, वेगवेगळ्या रंगाच्या शाईनी अंडरलाईन करणे, आपल्या नोट्स काढणे आणि समोर पेशंट दिसला की त्याला एक पानभर प्रिस्क्रिप्शन देणे ह्याची मला सवय असल्यामुळे कदाचित मला प्रिंट मीडिया शी माझं मला वाटतं की जास्त जवळचं नातं आहे. पण आजच्या फास्ट युगामध्ये जेव्हा तुम्हाला 5 मिनिटांमध्ये दिवसाच्या 50 बातम्या बघायच्या असतात तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचंही महत्त्व आता फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि ज्या गोष्टी आपण ऐकतो, ज्या दिसतो, पिक्चर मेमरी ही शब्दांपेक्षा खूप मोठी असते, त्यांचा प्रभाव हा फार दीर्घकालीन राहत असतो. आजच्या जनरेशनमध्ये कदाचित शांत बसून एखाद्या ठिकाणी बसून वाचनाचे पेशन्स राहिलेला नाही आहे. म्हणून मला खूप आनंदही वाटला की इथे स्वागत करत असताना मला मार्गुडेजींनी सांगितलं, ताई आम्ही फुलं देत नाही, आम्ही पुस्तकं देतो. फार आनंदाची गोष्ट आहे, कारण नुसतं येऊन प्रवचन केल्याने समाजामध्ये बदल होत नसतो. जोपर्यंत तुम्ही ते तुमचं बोलणं प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवत नाही तोपर्यंत समाजाच्या बदलाचं तुम्ही कारण ठरू शकत नाही. आणि म्हणून मलाही खूप आनंद वाटला की आज इथे पुष्पगुच्छच्या ऐवजी एक पुस्तक तुम्ही भेट दिलेलं आहे. खूप चांगली संकल्पना आहे आणि चांगले सकारात्मक विचार पसरवण्याचं हे अतिशय सुंदर माध्यम आहे. तसं बोलता येण्यासारखं बरंच काही आहे, पण आज माझी परीक्षा घ्यायची असं तुम्ही ठरवलंच आहे, कारण मी उशिरा आले कार्यक्रमाला तर शिक्षा तर मिळाली पाहिजे. मग तुमची कार्यक्रमाची वेळ मला वाटतं 11 वाजताची होती, पण योगायोगाने आज महिन्यातला शेवटचा रविवार आहे आणि हा दिवस आमच्यासाठी मन की बात ऐकण्याचा दिवस असतो. आणि आज 100वा भाग मन की बातचं संस्करण होतं त्यामुळे त्याला एक वेगळं महत्त्व होतं. तरी मी आपल्या परीने प्रयत्न करून पाहिले. मी विचारलं आपल्याला इथे बघता येईल का मन की बात, आणि अशा मी सजेशन देऊनही पाहिलं. पण साहजिक आहे, कुठल्याही एका पक्षाचा किंवा कुठल्याही एका विचारधारेचा हा कार्यक्रम नसल्यामुळे ते होऊ शकत नाही. पण माझी संकल्पना तीच होती की प्रधानमंत्री देशाचे आहेत, ते एका पक्षाचे नाही आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो असतो तर मला वेळेवर येता आलं असतं. आजचा जो उशीर आहे त्याचं जे पातक आहे ते माझं एकटीचं नाही, या PM मुळे उशीर झालेला नाही आहे, त्या PM मुळे उशीर झालेला आहे, तर आपण समजून घ्याल एवढीच आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करते. हे या कार्यक्रमात येताना त्यांच्या मन की बात मी ऐकून आलेले आहे, पण मला खरंच आवडलं असतं तुमचे प्रास्ताविकपर गोष्टी ऐकत असताना तुमचे नेमके काय मुद्दे आहेत आणि आज तुम्ही या मंचाच्या माध्यमातून काय मांडू इच्छिता हे जर मला ऐकता आलं असतं तर निश्चित मी त्याच्याविषयी चांगलं अधिक चांगलं भाष्य करू शकले असते. पण आल्या आल्या मंचावर तुम्ही मला भाषणाला उभं केलेलं आहेत आणि म्हणून तुम्ही परीक्षा बघायची ठरवली आहे, तर काय हरकत नाही. परीक्षा कुठली असली तरी 9 वर्षाचा अनुभव आता गाठीशी जमा झालेला आहे, त्यामुळे एखाद्या मंचावरती उभं केलं आणि या विषयावरती भाषण करा आता असं म्हटल्याच्या नंतर किमान 15-20 मिनिटं तरी भाषण करणे, इतपत अनुभव 9 वर्षाचे गोळा झालेले आहेत. आणि मला नेहमी असं वाटतं की अमुक एका वर्गाच्या अमुक एका समूहाच्या कार्यक्रमात जाऊन केवळ त्यांचे काही विशेष गोष्टींविषयी तर बोललंच पाहिजे, पण जेव्हा आपण सर्व ॲट द एंड ऑफ द डे एका समाजाचा एका प्रक्रियेचा भाग आहोत तेव्हा तुमच्या आणि आमच्या समस्या ह्या थोड्या बहुत प्रमाणाने फरकांनी ह्या सारख्याच असतात. त्या समस्यांविषयी जर बोलू शकलो तर कुठल्याही कार्यक्रमात आपण आउटडेटेड किंवा आपण बाहेरचे आहोत असं वाटत नाही. आज ज्या माध्यमातून
आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळालेली आहे ह्याचा मला निश्चितच आनंद आहे. तुमच्याही बऱ्याचशा मागण्या असतील, तुमच्याही बरेचशी म्हणणं असेल, ते सगळं ऐकून आमच्या माध्यमातून आम्ही ह्याच्यामध्ये कशा प्रकारे चांगल्या रीतीने सकारात्मक रीतीने जोडले जाऊ शकू हे प्रश्न सोडवण्यासाठी हे करता आलं तर मला निश्चितच आनंद होईल आणि त्याचा भाग होणं हे मी स्वतःचं भाग्य समजेन एवढं या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगते. पण आज एक राजकीय नेता म्हणून नाही तर एक सामान्य प्रेक्षक म्हणून जशा मीडियाच्या काही समाजाकडून किंवा शासन प्रशासनाकडून अपेक्षा असतील तशा समाजाच्या सुद्धा मीडियाकडून काही अपेक्षा आहेत. आज स्पर्धेच्या युगामध्ये 24-24 तासाची इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून न्यूज चॅनल चालवत असताना तुम्हालाही अनेक अडचणी आहेत. तुम्ही न्यूज बनवू शकत नाही. तुम्ही एखादी न्यूज जी घटना घडली ती दाखवू शकता, तुम्ही घटना घडवून आणू शकत नाही. आम्हाला चांगलं बघायचं आहे म्हणून तुम्ही चांगल्या घटना घडवून आणू शकत नाही. जर समाजात वाईट गोष्टी घडत असतील तर त्याचं चित्रीकरण करणं हे तुमच्यासाठी अविभाज्य आहे. पण मीडिया म्हणून काम करत असताना, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवत असताना थोडस एक सनसनाटी किंवा मसाला लावण्याचं जे पॅटर्न आहे तो कुठेतरी कमी करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. कारण राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो तेव्हा लोक त्यांच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत हे बोलून दाखवत असतात. जसं राजकीय नेत्यांनी भ्रष्ट असू नये, राजकीय नेत्यांनी उद्धट असू नये, राजकीय नेत्यांनी काही ठराविक लाईफस्टाईलचं जगलं पाहिजे, त्यांनी फार त्यांच्याकडे संपत्ती असू नये, असली तर त्यांनी त्याचा शोषण करू नये, अशा जशा अपेक्षा राजकीय लोकांकडून असतात त्याच पद्धतीने समाजाच्या मीडियाकडून सुद्धा काही अपेक्षा आहेत. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या तर गोष्टी कराव्या लागतीलच, पण त्याचबरोबरीने दर्जेदारपणा हा सुद्धा मेंटेन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कारण शेवटी आज कार्यक्षेत्र वेगवेगळे असले तरी आपण एकाच समाजाचा भाग आहोत आणि आपण सर्व एक युनिट आहोत. म्हणून आपल्या एकमेकांच्या आयुष्याचा प्रभाव हा एकमेकांवर होतच असतो. तो प्रभाव जास्तीत जास्त सकारात्मक असावा यासाठी प्रयत्न सर्व घटकांनी करणं गरजेचं आहे असं एवढंच या निमित्ताने सांगते. आणि आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची आज ही जी संधी मला उपलब्ध झाली आहे त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार व्यक्त करते. हा कार्यक्रम बीडमध्ये झाला म्हणून मी यजमान या नात्याने बीडच्या तर लोकांचं इथे आहेच उपस्थित, परंतु बीडच्या बाहेरून आलेल्या मराठवाड्यातल्या सर्व माझ्या पत्रकार बांधवांचं मनापासून इथे खूप खूप स्वागत करत फार लांब काळ बोलणार नाही. कारण अगदीच अनोळखी क्षेत्रामध्ये तुम्ही मला टाकून दिलेलं आहे आणि आता बोला बघू काय भाषण करतात हे जे आव्हान होतं ते मी माझ्या परीने पेलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आपले प्रश्न आणि आमच्याशी समन्वय हा जास्तीत जास्त प्रमाणात व्हावा जेणेकरून आपल्या सगळ्यांना एक युनिट म्हणून काम करणं सहज शक्य होईल एवढंच सांगते. आणि पुनश्च एकदा मला या कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करत आपल्या सगळ्या चांगल्या पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा देत मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.